नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रावसाहेब चौधरी. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत. आज आपण रेणूंची यादृच्छिक गती म्हणजे काय ते पाहणार आहोत. द्रव्य हे लहान लहान कणांपासून बनलेले असते. हे कण कधीही स्थिर नसतात, ते गतिमान असतात. या गतीची थोडी कल्पना येण्यासाठी तुम्ही एखाद्या अंधाऱ्या खोलीत झरोक्यामधून येणाऱ्या कवडशाचे निरीक्षण करा. या कवडशामुळे हवेतील धुलीकण स्पष्ट दिसतात. हे धुलीकण सतत गतिमान असतात हेही आपल्याला कळते. कणांच्या हालचालीचा अभ्यास सर्वप्रथम रॉबर्ट ब्राऊन या शास्त्रज्ञांनी केला. त्यासाठी त्याने पाण्यात काही पराकण टाकले. नंतर या पाण्यातील एक थेंब काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शकाखाली त्यांनी त्याचं निरीक्षण केलं. त्यांना असं दिसून आलं की पराकण सतत वेड्या वाकड्या मार्गाने गतिमान होत असतात. या गतीस ब्राऊन गती असं म्हणतात. वरील प्रयोगात पराकण पाण्यावर तरंगतात. पाण्यातील रेणू हे सतत गतिमान असल्या कारणानं ते पराकणांना वरचेवर धक्के देतात. अशा प्रकारे पराकणांना वेड्या वाकड्या मार्गाने गतिमान ठेवण्यास पाण्यातील रेणू कारणीभूत ठरतात. म्हणून आपण असे म्हणू शकतो की पाण्यातील रेणू हे स्थिर नसून नेहमी गतिमान असतात. याच गतीला रेणूंची यादृच्छिक गती असं म्हणतात. यादृच्छिक म्हणजे पूर्णपणे अनिश्चित. यादृच्छिक गती असलेल्या वस्तूची गती कोणत्या दिशेने असेल, तिचे माप किती असेल हे निश्चित सांगता येत नाही. किंबहुना ही गती कोणत्याही दिशेला असण्याची शक्यता सारखीच असते. स्थायूमधील रेणू आपली जागा सोडून स्थानांतर करीत नाहीत, परंतु त्यांना दोलनगती असते. द्रव्य पदार्थामधील रेणूंच्या बाबतीत दोलनगती आणि स्थानांतर गती दोन्ही महत्वाच्या ठरतात. वायूमधील रेणूंच्या बाबतीत स्थानांतर गती इतकी मोठी असते की वायूच्या अभ्यासात आपण केवळ या गतीचाच विचार करतो. एक मात्र लक्षात ठेवायचं आहे की रेणूंची गती कोणत्याही प्रकारची असली तरी स्थानांतर किंवा दोलन ती यादृच्छिक गतीच असते. अशा पद्धतीनं आपण यादृच्छिक गती म्हणजे काय ते पाहू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.